नमस्कार, मी गीता हळदणकर। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे गीता मे महिना चालू आहे, आंब्याचं सीझन चालू आहे। आंबे इतके खाल्ले पोट भरून खाल्ले, आणि होतं काय, आंबे पिकायला लागले तर सगळे कसे, म्हणजे एकदा पिकायला लागले की मग खाऊन खाणार तर किती खाणार। त्यामुळे मग आईने जाम बनवला, साठ बनवली। तर आत्ताही तुम्ही पाहू शकता, ती पहा बहीण आंबे कापते, कच्चे आंबे, पण हे कच्चे आंबे आहेत। हे खास आता पिकलेल्या आंब्याचा पण मुरंबा बनवतो आपण, पण ही आज हे पावशी आंबे आहेत ना, पावशी आंबा म्हणून एक असतो, म्हणजे या आंब्याला पावशी आंबा म्हणतात किंवा भोपळी आंबा म्हणतात। आणि हा आमचं एक झाड आहे पावशी आंब्याचं, अतिशय मोठा असतो हा आंबा। आणि हा आंबा कसा चवीला, कच्चा जरी आपण खाल्ला तरी खोबऱ्यासारखा लागतो, हो की नाही ग। आणि लहानपणी तर मला असं ना खूप, म्हणजे तो आंबा असा आपण फोडला ना जरी दगडावर, तरी अशा त्याच्या कपड्या निघतात आणि छान लागतो। आणि या आंब्याचं लोणचं पण छान लागतं। तर आपण पाहूया, दाखव ग आंबा, आंबा दाखव, केवढा मोठा आहे ना आंबा। हा म्हणूनच त्याला आंबा पावशी आंबा म्हणतात किंवा भोपळी आंबा म्हणतात। आंबा कापते, साली काढून घे ना। हा सोलते। अगं पण ते मग तू बटाट्याची आणि का नाही कापत, हे थोडं अच्छा जाड आहे, जाड अच्छा म्हणून ओके। बघा, ही आता सध्या गृहिणी बनलेली आहे, मुंबईला कोर्टात प्रॅक्टिस करते, आता ही सध्या गृहिणी बनलेली आहे। बहीण आहे, वकील आहे, पण आता तिची वकिली विसरलेली आहे आणि सध्या गृहिणी बनलेली आहे। आई तू काय करते? काय नाही आई नंतर करणार। आणि आम्ही आता, ही आमची बाहेरची रूम आहे, तिथे बसलो आहोत। आणि हे आंबे किसले, हां तिने कापलेले आहे, केलेले आहेत, साली सोललेले आहेत, साली काढलेले आहेत। झाला आंबा, सगळे सोलून झाले आता किसायचे, आता ती आंबे किसणार, किसून घे। ते काय आमचं रेसिपीचं काय चॅनल नाही आहे, पण आम्ही गावातल्या राहणीमान, गावातल्या गमतीदार गोष्टी जरा दाखवायला बऱ्या वाटतात, छान वाटतं, आम्हालाही करायला छान वाटतं, तुम्हाला दाखवायलाही छान वाटतं। तर पहा कशी किसते, आता हे सगळे आंबे ती किसून घेणार। हा आमचा मुंबईतून आणलेला पाहुणा इथे आल्यावर गावचा झालेला आहे। प्रिन्स हा, त्याचे कालच केस थोडेसे भावाने कापून काढलेत। प्रिन्स आमचा गावचा बाबू झाला तो, प्रिन्स गावचा बाबू झाला तो, आता तो प्रिन्स सारखा आता राहिलाच नाहीये, बघा तो कसा बघतोय तुमची। आणि हा आमचा गावचा बाबू शुभम बाबू, शुभम हळदणकर। आता रात्र असल्यामुळे थोडस रात्रीच हे वेगळं वाटतंय। आतमध्ये सर्व टीव्ही पाहताय, किसते आहे आता, किसून घेईल ती पूर्ण, आता किसायला वेळ लागेल तिला, किसू देत, चूल पेटवली होती मी तिकडे, हा चूल पण पेटत ठेवली आहे, अजून खूप किसायचं, एवढं किसलं तरी तिने, एवढं किसून झालं, आईने चूल पण पेटवलेली आहे। ओके किसून हो देत सर्व, मग किती किसणार आहे, ओके किस। टोप ठेवलेला आहे, ए तू किसून घे ग, जेवढं किसायचे तेवढं, आईने इकडे सुरुवात केलेली आहे, काय टाकते, तूप टाकलं,
आई ने तूप टाकलेला आहे. लवंग लवंग टाकले आईने. मुलांना तुम्ही काय करताय? आम्ही काय नाही, आम्ही बघायचं करतोय. हा तुम्ही पाहताय? अच्छा नरम झालेला आंबा घेत नाहीस काय? हा कडक कडक आंबा घे. टाकते थम शुभ टाक 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 रे काय करते? आईला मदत कर जा. बाबा जेवायला बसलेले आहेत. हे झालं काय ग? उर्वी चल, उर्वी उर्वी चल, आई बाहेर बनवते. आई बाहेर बनवते, चला आलो आम्ही. आता साखर टाकते अश्विनी. मगाशी आई होती, आता अश्विनी आहे. साखर किती टाकली अंदाज? अर्धा किलो आहे. अर्धा किलो. आणि आंबे होते ना, ते आंबे सहा सात होते मोठे मोठे ना. तर हे पूर्ण जे मिश्रण आहे, साखर वगैरे टाकली, आता ही साखर त्याच्यात विरघळणार. आणि हे जे मिश्रण पूर्ण आहे, याचं अर्ध मिश्रण झालं पाहिजे. म्हणजे तेच ते मगाशी आईने सांगितलं की पूर्ण हे सगळं साखर वगैरे टाकून झाली की अर्धा तास. बरोबर ना ग? आता अर्धा तास हे असं ढवळत राहायचं, नाही तर ते लागणार ना खाली. हे म्हणजे करायचं जर असेल तर जेवढा आंब्याचा किस तेवढी साखर ना अंदाजाने. हा म्हणजे ते गोड व्हायला पाहिजे ना. चलो अर्धा तास झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मगाशी पूर्ण टोप जवळजवळ म्हणजे खूप जास्त होतं मिश्रण, आता ते कमी झालेलं आहे. घट्टसर झालेलं आहे, घट्ट आहे थोडंसं. दाखव. म्हणजे झालं कधी समजायचं आई? आता हे असं हे झालं की झालं. हा म्हणजे ते बघ असं ढवळल्यानंतर असं गोळा झालेला दिसतंय ना, थोडस असं घट्ट घट्ट झालेलं. कलर बदली झाला मगाशी कसा, आता कलर एकदम पिवळा पिवळा झाला ना. पिवळा पिवळा कलर झाला. सुगंधही छान सुटलाय, सुगंध येतोय मस्त. आता मी खाऊन बघते थोडं. आई आता हा मुरंबा बरणीमध्ये पॅक करणार. आणि आपण जी बरणी घेतो मुरंबा ठेवण्यासाठी, ती पूर्ण म्हणजे कोरडी असावी लागते, आतमध्ये असा दमटपणा नसावा. तर आई आता भरतीये, कोरडी करून घ्यायची आहे बरणी आणि नंतरच त्याच्यामध्ये मुरंबा टाकायचं, नाहीतर मग मुरंबाला बुरशी पकडते.
परवडत नाही द्यायला. तर आईने भरलेले आहेत, तर प्लास्टिकचे डबे घेतलेत आईने, प्लास्टिकच्या बरणे. खाऊन बघते. वाव सही मस्त, एकदम टेस्टी आहे. आई मी आता हे लवकर लवकर बरणी तू जेवढी केलेली ना संपवून टाकणार, एवढं मला आवडलं. मस्त आहे, तुम्ही पण खायला या. आणि आता दाखवली आहे ना तुम्हाला रेसिपी, म्हणजे कसं बनवलं ते आईने. मी थोडी अश्विनीने मदत केली, माझ्या बहिणीने मदत केली, संजना ॲडव्होकेट संजना खोडकर यांनी मदत केली. तर तुम्ही पाहिलंच आहे ना कसं बनवतात, तुम्ही पण जरूर बनवा घरी. आणि मग मला सांगा बुरंबा कसं झालंय. थोडं कॉमेडी आहे, ते म्हणतात एक एक काय काय कॉमेडी करत असते. तर मग फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा. व्हिडिओ जर माझा आवडला तरच लाईक करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यानंतर ऑलवर क्लिक करा. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.